या बातमीचे प्रायोजक आहेत ट्विंकल इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर। ध्यान कर दादा, मछली बनता है। हाँ, मगर सोलापुरात मगरीने घेतला चावा, शेतकरी सुखरूप, खळबळ मात्र भरपूर। तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सुभाष बिराजदार वय वर्षे 53, राहणार कल्ल करजळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर। हे एक शेतकरी असून सीना नदी लगत त्यांची शेती आहे। ते सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शेतात गेले होते। शेतात गेले असता मोटरमधून पाणी व्यवस्थित येत नसल्यामुळे ते मोटर बघण्यासाठी सीना नदीपात्रात गेले। त्या दरम्यान नदीपात्रात उतरून पाईपची दुरुस्ती ते करत असताना त्यांच्या पायाला मगरीने चावा घेतल्याची माहिती शेतकरी सुभाष बिराजदार यांनी दिली आहे। इतकेच नव्हे तर सदर प्रकरणासंदर्भात विविध प्रसार माध्यमावर आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या संदर्भात मोठ्या प्रमाणात मेसेज व्हायरल होत आहे। शेतकरी संघटना तडवळ या व्हॉट्सअप ग्रुपवर या संदर्भात देखील माहिती फॉरवर्ड करण्यात आले असून त्यामध्ये तमाम शेतकऱ्यांना कळवण्यात येत आहे की कल्ल करजळ बंधाऱ्याखाली म्हणजेच संगमकडे येणाऱ्या पाण्यात मगर आहे। सकाळी एक जण पाईप चेकिंगसाठी पाण्यात उतरल्यास मगरीने शेतकऱ्यावर हल्ला केले। मगरीने शेतकऱ्याच्या पायावर हल्ला केला। सुदैवाने शेतकरी नदीच्या बाहेर येऊन दवाखान्याचे उपचार घेतलेले आहे। शेतकरी सुखरूप आहे, परंतु नदीपात्रात मगरीचे दहशत निर्माण झाले आहे। नदीमध्ये उतरणाऱ्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यावे ही विनंती आव्हान आहे। या प्रकारचे मेसेज फॉरवर्ड करण्यात आले आहे, त्यामुळे संपूर्ण अक्कलकोट तालुका परिसरात एकच खळबळ उडालेली आहे। दरम्यान सद्यस्थितीला यातील शेतकरी सुभाष बिराजदार हे सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार घेत असून त्यांच्या पायाला थोडेसे जखम झाल्याचे दिसून येत आहे। परंतु खरंच मगरीने शेतकरी सुभाष बिराजदार यांच्यावर हल्ला केला आहे का, या संदर्भात आम्ही त्यांच्याशी विचारपूस केले असता त्यांनी कन्नडमध्ये माहिती देत म्हणाले की मी सकाळी नदीपात्रात उतरलो होतो, मोटर खराब झाल्यामुळे मी पाण्यात उतरून त्याचं काम करत होतो, त्यावेळेस मुसळी अर्थात मगर यांनी माझ्या पायाला चावा घेतला व मला ओढण्याचा देखील प्रयत्न केला। मी पाय झटकून नदीच्या बाहेर आलो। मी आता सुखरूप आहे, सिव्हिलचे डॉक्टर हे पुढील उपचार करत आहेत, असे म्हणाले। दरम्यान यासंबंधी जेव्हा सिव्हिल हॉस्पिटल येथील डॉक्टरांशी आमचे प्रतिनिधींनी विचारपूस केली असता डॉक्टरांनी उडवाउडवीचे उत्तर दिले आहे। नेमके त्या डॉक्टरांना देखील खरंच यांना मगरीने चावा घेतला आहे का याचीच माहिती नाही, असे दस्तूर खुद्द डॉक्टरांनी सांगितल्यामुळे खरंच सुभाष बिराजदार या शेतकरीला मगरीने चावा घेतला आहे का अन्य काही प्रकार आहे हे समजू शकले नाही। त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवांना बळी पडू नका। धन्यवाद। ಏನ್ ಕಡ್ದದ? ಅದು ಮಸಳಿ ಅಂತ. ಹಾ, ಮಗರ್. ಏನ್ ಹೆಸರು ನಿಮ್ದು? ಸುಭಾಷ್ ಬಿರಾದರ. ಎಲ್ಲಿರ್ತೀರಿ? ಇಲ್ಲುಕ ಕಲ್ಕರ್ಜ. ಯಾವಾಗ ಆಗಿದ್ದು? ಮುಂಜಾನೆ 6:30 ಹೋಗಿರ್ ನೋಡಿ, ಮುಂಜಾನೆ 6:30. ಯಾರಿತ್ರ ನಾನೇ ಗಡಪಾಚಿ ಊರ್ ಮ್ಯಾ ಬಂದಿದ್ದೆ. ಹಾ ಹಾ, ಅಂದ್ರೆ ದೂರ ಅಂತಾರ, 1 ವರ್ಷ ಪುಟ್ಟಿ ನಂತರ ಹೇಳೋಣ ಮಾತಾಡ ನೋಡಿ ಮನೆ. ಯಾವ ಊರಿನವ್ರು? ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।